श्री राम समर्थ। नमस्कार, मी ज्योतिष वास्तु विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर या कम्युनिटीमध्ये येऊन मला ऑफिशियली येऊन 4 महिने झाले, हो ना सर? यस, 4 महिने झाले। माझं स्वप्न आहे, संसार सुखाचा कसा करावा हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे। आणि ड्रीम प्रोजेक्ट करत असताना काही झालं, मी त्याच्यामध्ये बरंच काम केलं आणि ते सक्सेसफुली होत नव्हतं। मग माझ्या असं लक्षात आलं की माझ्या हातातला विषय आहे वास्तू, म्हणजे तो मी झोपेती हे करू शकतो, पण शेवटी आपल्याला कॅमेरा फेस करण्यासाठी खूप समस्या येत असतात। सो म्हणजे सरांचं मार्गदर्शन मला बरोबर 31 जानेवारीला सरांचं मी पूर्ण कोर्स, म्हणजे जेवढं आहे नाही तेवढे सगळे कोर्स विकत घेतले आणि अभ्यास करायला सुरुवात केलं। सरांनाही म्हणजे अगदी कोणतेही, म्हणजे खोटं वाटेल, मी रात्री 12 वाजताही सरांना फोन केलेला आहे। आणि एकदा तर मला असं झालं होतं, 5 मिनिटात माझा वेबिनार आणि त्या दिवशी सेलिंग होतं माझं आणि अचानक टेक्निकल प्रॉब्लेम आला, सरांचंही म्हणजे त्या दिवशी वेबिनार होता, सरांनी फोन उचलला, माझा तो क्षणार्धात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि त्या दिवशी मी 1.5 ते 2 लाखाचं सेलिंग केलं। ओके, कसं आहे की आपल्याला जर व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला व्यक्तिगत त्या विषयातलं किती नॉलेज आहे याच्यापेक्षा तुमचा कोच किंवा तुम्हाला सपोर्ट करणारी व्यक्ती किती, म्हणजे सपोर्टिव्ह आहे ना, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं। आणि याच्यासाठी आपण जेवढं डेडिकेटेड असतो, समर्पण असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं नम्र असतो ना, तेवढी ती व्यक्ती आपल्याला सहकार्य करत असते। सरांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर खरं सांगू का, सर माणूस म्हणून खूप ग्रेट आहे। म्हणजे असा माणूस डिजिटल क्षेत्रात शोधूनही सापडणार नाही। म्हणजे मी याच्या आधी खूप ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं आहे, परंतु सरांची जी जिद्द आहे ना, तळमळ आहे ना, की म्हणजे ठीक आहे आता आपण डिजिटल क्षेत्रात कार्य करतो, आपल्याला म्हणावं लागतं माझं स्वप्न 1 लाख माणसांना या क्षेत्रात मोठं करणं, म्हणणं असणं आणि रिअलमध्ये करणं, याच्यातला जो रिअलमध्ये करणं आहे ना आणि करण्यामधली ती तळमळ आहे ना, ती सरांमध्ये दिसते। म्हणून सर मला जास्त भावतात। ओके, सो सरांनी खूप छान सहकार्य केलं आणि मला सगळ्यांनाच अगदी मनापासून सांगायला वाटतं, मी आजपर्यंत खरा खरा कोणालाच सांगितलं नाही, ह्या महिन्यात माझ्या अजून पेमेंट यायचंच आहे माझ्या काही विद्यार्थ्यांचं, तरी मी 3 लाख रुपये मिळवलेले आहेत फक्त 5 दिवसामध्ये। आता माझं सख्खा मेहुणा इथं आलेला आहे, त्याला मी बघितलं, त्याला सांगितलं अरे काय रे आपल्या अकाउंटला 2100 रुपये आहेत। ओके, पण त्यावर तर जॉब करत होता, मी म्हटलं काय, म्हणजे आमची अशी चर्चा चालते घरामध्ये, म्हटलं आता बघ बरोबर 15 दिवसात अकाउंटला किती मोठी रक्कम आणून दाखवत होते बरं का। आणि हे झालं म्हणजे सरांनी मी फोन केला, सर आले, सरांनी सांगितलं परफेक्ट आहे। पहिल्या दिवशी म्हणजे मी 2 क्लास घेतले, त्याच्यामध्ये ऑफरमध्ये काही सरांनी चेंजेस करायला सांगितले, मी 3 ऑफर दिल्या होत्या सरांनी, मग मी ते ऐकलं आणि जेव्हा माझी दुसरी बॅच होती त्याच आठवड्यात, सो मी त्याच्यामध्ये बदल केले। आणि सांगायला मला आनंद वाटतो की माझी पुरुषांची स्वतंत्र बॅच आहे आणि लेडीजची स्वतंत्र बॅच आहे। पुरुषांच्या जिथे माझी ऑफर चुकली होती तिथे माझे 30 ॲडमिशन्स आहेत आणि जिथे मी ऑफर क्रिएट केली तिथे माझे 40 ॲडमिशन आहेत लेडीज बॅचचे। सो हे सगळं म्हणजे एक विषय आपण सुधारला तर 10 ॲडमिशन माझ्या वाढल्या। सो जे आपल्याला आपले मेंटर सांगत असतात ना, ते जर ऐकलं, प्रामाणिकपणे फॉलो केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं केलं की रिझल्ट हा 100% येत आहे। विश्वास तुम्हाला मेंटरवरती पाहिजे आणि स्वतःच्या म्हणजे कार्यावरती पाहिजे। सो सगळ्यांनी हे जॉईन करावं, सांगितलेल्या गोष्टी फॉलो कराव्या आणि सगळ्यांनी यशस्वी व्हावं, माझ्या असं सांगणं आहे। सरांचं मार्गदर्शन भेटतच आहे, आपल्या सगळ्यांनाच भेटतंय, पण तोच यशस्वी होतो जो करतो। सो सरांनी खरं मला हा अवॉर्ड देऊन खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे, पण आय डू, मी नक्की करेन, कारण माझं स्वप्नच आहे, टार्गेटच आहे की मला पुढच्या 6 महिन्यामध्ये कमीत कमी CRचं टार्गेट आहे माझं। होईल नाही होईल माहीत नाही, पण माझं टार्गेट आहे आणि मला विश्वास आहे ते मी करू शकतो। म्हणून कारण पैसा मला कमवण्यासाठी नाही कमवायचा, पैसा हा जगायला लागतो तेवढाच असावा, पण पैसा कमवला नाही म्हणून तुमची कोणी व्हॅल्यू ठरवू नये। कारण पैसा हा आपण हवा तेवढा कमवू शकतो असे जर हे असतील तर, आणि पैसा हा आपल्या राष्ट्रासाठी कमवला पाहिजे, नाही की आपल्याला गरज आहे म्हणून। आपल्याला गरज असो नसो,
पैसा हा प्रत्येकाने कमवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे आपले चव्हाण साहेब आलेले, त्यांच्याबद्दल मला खूप आदर वाटतो. म्हणजे वय हा मॅटर करत नाही. लोक म्हणतात 60 मध्ये आल्यानंतर आता आमचं वय झालं, आता आम्ही रिटायर झालो, आता कशाला काय करायचंय, आता मला बास. पण आपला जेव्हा एखादा माणूस घरामधला 4 माणसामधला रिटायर असतो की नाही आणि तो काहीच करत नसतो की नाही, तर तो आपल्या राष्ट्रावरती बोज असतो. म्हणजे अशा माणसांनी कमवलं पाहिजे, मग त्यांचं कमवण्याचं उद्दिष्ट नसलं तरीही कमवलं पाहिजे आणि राष्ट्राला आपल्या कर भरला पाहिजे आणि ज्यांना गरज आहे त्यांना आपल्या अनुभवाचा फायदा करून दिला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने कमवलं पाहिजे. बिझनेस काळाची गरज आहे. त्याच्यानंतर डिजिटल बिझनेस ही वर्तमान काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी डिजिटल क्षेत्रामध्ये यावं. मला फायदा झालेला आहे, आमच्या रुपेश सरांना फायदा झालेला आहे, चव्हाण सरांना फायदा झालेला आहे, कर्णिक सरांना फायदा झालेला आहे, असे प्रचंड फायदा झालेले. आणि मला ठीक आहे, ह्या महिन्यात काही म्हणजे चांगली मिळाली म्हणून सरांनी मला अवॉर्ड दिला, थँक्यू. पण आपल्या सगळ्यांनाच फायदा झालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मजबूत कमवलेले आहेत. सो इथे 40 लोक आहेत, सगळ्यांनी कमवलेले आणि नवीन जीव घातलेले सगळे कमवणार आहेत. सो आपण सगळ्यांनी मला एवढं भरभरून प्रेम दिलं, सरांनी खूप मनापासून अवॉर्ड दिला. मी महाग्रोथ कम्युनिटीचे, विशेषतः सरांचे आणि माझ्या 40 कुटुंबीय मित्रांचे, बांधवांचा खूप आभारी आहे. आपण मनापासून अप्रिशिएट केलं, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. सर्वे पि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे जन सुखी व्हावे. सर्वे सन्तु निरामयाः, सर्वा जनांनी निरामय म्हणजे आरोग्यदायी आयुष्य जगावं. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगल्यात चांगल्या गोष्टी पाहाव्या. सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात. चुकूनही कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये, सगळे आनंदी राहावे या शुभेच्छेसह खूप थांबतो. धन्यवाद. श्रीराम समर्थ.